दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता। पंचवटी परिसरामध्ये आक्षेपार्ह मजकूर असलेले पोस्टर वाटण्यात आल्याने वातावरण चांगलेच तापले होते। याच पार्श्वभूमीवर आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंबड पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक पार पडली आहे। नाशिक शहरात वाढत असलेली गुन्हेगारी, त्याचबरोबर टवाळखोरीला आळा बसावा या पार्श्वभूमीवर अंबड पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक पार पडली आहे। आज माननीय पोलीस आयुक्त संदीप कदम सर यांच्या आदेशाप्रमाणे अंबड पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची मीटिंग घेण्यात आलेली आहे। सध्याच्या परिस्थितीत सगळीकडे पाहता थोडंसं जातीय तणावाचं वातावरण आहे आणि मोबाईलवरून फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर या सोशल मीडियाचा वापर करून काही समाजविघातक प्रवृत्ती ह्या दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल ह्या त्यांच्या गलिच्छ उद्देशाने कुठेतरी व्हॉट्सअपवर काहीतरी टाकून देतात आणि मग सामान्य माणूस त्याच्यातून संभ्रमित होऊन भरकटला जातो आणि कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल असं कृत्य घडतं। तर ते घडू नये, समन्वय समितीमध्ये जे समाजामध्ये मान्यवर आहे, ज्यांचा समाजात मानमत्र आहे, ज्यांच्या शब्दाला समाजामध्ये किंमत आहे, असे लोक आमच्या शांतता समितीत आहे। त्या लोकांनी पोलिसांच्या भावना त्या जनतेपर्यंत पोहोचवून पोलीस आपला एक मित्र आहे, आपल्यासाठीच काम करतो आहे या भावना लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत यासाठी आजची शांतता समितीची मीटिंग घेतली होती। वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही शांतता समितीची बैठक पार पडली असून यावेळी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आले। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक।